नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, राज्यात उकाडा वारण्यास सुरुवात झालेली आहे, तर परतीच्या पावसाने संपूर्ण देशातून माघार घेतल्यानंतर राज्यात उन्हाचा तीव्रता वाढली आहे, त्यामुळे उकाड्यात वाढण्यास सुरुवात होणार वाढली आहे व परतीच्या पावसाने संपूर्ण देशातून माघार घेतल्यानंतर राज्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे व त्यामुळे उकाडा वाढण्यास सुरू झाला आहे। कोकण व मध्य महाराष्ट्रातही आकाश निर्भ्र राहत असून उन्हाचा पारा वाढत आहे। किमान तापमानात चढ उतार सुरू असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले व राज्यात 2 ते 3 दिवसापासून बऱ्यापैकी ऊन पडण्यास सुरुवात झाली आहे। सकाळपासून उन्हाचा चटका वाढत आहे असल्याने कमाल तापमानाचा पारा हळूहळू वाढत आहे। दुपारी उन्हाचा पारा वाढल्याने कमाल तापमानात वाढ झाली आहे। पुण्यातही कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस वर गेले असून किमान तापमानात सरासरी तुलनेत 1 अंश सेल्सिअसने वाढले आहे, तर काही ठिकाणी कमाल व किमान तापमानात घट झाली आहे। बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत जळगाव येथे 35.4 अंश सेल्सिअस कमाल एवढ्या तापमानाची नोंद झाली। मध्य महाराष्ट्र आणि कोकण दक्षिण भागात काही ठिकाणी होत असलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे व त्यामुळे मध्यरात्री नंतर किमान तापमानात चढ उतार होत असले तरी नाशिक येथे 16.3 अंश सेल्सिअस सर्वात कमी किमान तापमानाची नोंदवली गेली व तुरळक ठिकाणी हलका पाऊस। परतीच्या पावसाने राज्यातून माघार घेतली असली तरी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे। कोकणातील रांजा येथे 24.0 mm पाऊस पडल्याची नोंद झाली आहे व संगमनेश्वर देवरुख 10, कणकवली 6, वैभववाडी 1.0 mm पाऊस पडला। मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा 10 mm पाऊस झाला, तर कोल्हापुरात शाहूवाडी 3.0 व सांगली तर आटपाडी कडेगाव वाळवा कराड कोरेगाव पाटण सोलापूर ते मोहोळ सोलापूर येथेही पावसाच्या हलक्या सरी पडल्या होत्या। बघा मित्रांनो, परतीच्या पावसाने संपूर्ण देशातून माघार घेतल्यानंतर आता राज्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे, त्यामुळे उकाडा वाढण्यास सुरुवात झाली आहे व कोकण मध्य महाराष्ट्रात आकाश निर्भर राहत असून उन्हाचा पारा वाढत आहे। किमान तापमानात चढ उतार सुरू असल्याने हवामान विभागाच्या सूत्राने सांगितले आहे। आता राज्यात उकाडा वाढण्यास सुरुवात झालेली आहे। परतीच्या पावसाने संपूर्ण देशात माघार घेतल्यानंतर राज्यातून उन्हाची तीव्रता वाढली व त्यामुळे उकाडा झाला व उन्हाचा पारा वाढल्याने कमाल तापमानात वाढ झाली आहे व पुण्यातही कमाल तापमान 30 अंश सेल्सिअसवर गेले आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।